नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। नाशिक मध्ये इंदिरा नगर, चेतना नगर किंवा दीपाली नगर मध्ये जर तुम्ही वन फ्लोर वन फ्लॅट बघत असाल, 3 BHK स्पेशियस 1735 स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे। पूर्णपणे वास्तू अनुसार हा फ्लॅट येथे डिझाईन करण्यात आलेला आहे। खालील बाजूला तुम्ही पाहू शकता, प्रत्येक फ्लॅटला येथे तुम्हाला ही पार्किंग ही अलॉटेड आहे। सध्या या बिल्डिंगचे काम चालू आहे। ही जी साइड आहे ही सयाजी इनराइज हॉटेल, तुम्हाला माहिती असेल इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकच्या येते। या हॉटेलच्या मागील बाजूला ही साइड आपणास बघायला मिळेल। यामध्ये आपण एक फ्लॅट हा पूर्णपणे बघणार आहोत। प्रत्येक फ्लोरला हा एकच फ्लॅट आहे। सगळे फ्लॅट हे 3 BHK फ्लॅट आहेत आणि सगळे फ्लॅट हे वास्तू अनुसार इथे डिझाईन करण्यात आलेले आहे। वन फ्लोर वन फ्लॅट असलेली ही साइड इंदिरा नगर या परिसरामध्ये येते। या फ्लॅटची जी किंमत आहे ती आपण शेवटी बघणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राइब करा, कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात। आता आपण चौथ्या फ्लोरवर आहोत। यामध्ये आता एक फ्लॅट पूर्णपणे बघणार आहोत। वन फ्लोर वन फ्लॅट असलेला हा फ्लॅट आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला लिफ्ट मिळेल, लिफ्टच्या बाजूला एक विंडो मिळेल। या फ्लॅटचा हा मुख्य दरवाजा आहे। मुख्य दरवाजा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे वुडन फिनिशिंगमध्ये येथे लॅमिनेट हे करून देण्यात आलेले आहे। हा जो फ्लॅट आहे 1735 स्क्वेअर फीटचा स्पेशियस असा 3 BHK फ्लॅट आज आपण बघत आहोत। तुम्ही लिव्हिंग एरिया पाहू शकता। हा जो लिव्हिंग एरिया आहे हा जवळपास 20x15 असा स्पेशियस लिव्हिंग एरिया मिळतो। डोरच्या बाजूला जी लॉबी आहे ती जवळपास 4x5 ती लॉबी मिळते। या लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही विंडो आपण पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला लिव्हिंग एरियामध्ये छान असे व्हेंटिलेशन तुम्हाला इथे मिळेल। यानंतर या फ्लॅट मधील हा किचन तुम्ही पाहू शकता, 11x17 असा हा किचन तुम्ही पाहू शकता। किचन तुमचा पूर्वेला येतो। या एरियामध्ये तुमचा डायनिंग टेबल बसेल एवढी स्पेशियस जागा या किचन मध्ये तुम्हाला मिळते। किचनला लागूनच आपणास ही बाल्कनी इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। या बाल्कनीमध्ये तुम्ही ड्राय स्पेससाठी या बाल्कनीचा युटिलाइज करू शकता। समोरच तुम्ही इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅकला असलेले एनराइज सयाजी हॉटेल पाहू शकता। या सयाजी हॉटेलच्या मागील बाजूलाच ही साइड तुम्हाला इथे बघायला मिळेल। यानंतर तुम्हाला इथे टेबल टॉप वॉश बेसिन हे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। हा आपणास वेस्टर्न साइड कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। या 3 BHK फ्लॅट मधील हा कॉमन
बेडरूम तुम्ही पाहू शकता। या बेडरूमला तुम्हाला येथे बाल्कनी देखील प्रोवाइड करण्यात आलेली आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये हा तुम्हाला देवघर येथे करून देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला येथे देवघर मिळतो। यानंतर या कॉमन बेडरूमला तुम्हाला एक बाल्कनी देखील ही प्रोवाइड करण्यात आलेली आहे। अगदी वास्तु अनुसार प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल। ईशान्य कोपऱ्यात हे तुमचे देवघर आहे, आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचे हे किचन आहे। सर्व काही वास्तु अनुसार हा फ्लॅट हा डिझाईन करण्यात आलेला आहे। जवळपास 1735 स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे। या बाल्कनीमध्ये समोरील बाजूला आपणास टफन ड्रिलिंग ग्लास येथे लावून देण्यात येणार आहे। यानंतर लिव्हिंगला लागूनच असणारा हा मास्टर बेडरूम तुम्ही बघत आहात। या मास्टर बेडरूममध्ये आतील बाजूला आपणास वेस्टर्न स्टाईल टॉयलेट बाथरूम तुम्हाला अटॅच हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। या बेडरूमची जी साईज आहे ती जवळपास 12.5x10 अशी या बेडरूमची साईज आपणास येथे मिळते। या बेडरूमला अटॅच हे टॉयलेट बाथरूम आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। आतील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिन आपणास मिळते। यानंतर या 3 BHK फ्लॅट मधील सगळ्यात मोठा मास्टर बेडरूम आपण आता बघणार आहोत। हा 12x12 साईज असलेला बेडरूम आपण बघत आहोत। यामध्ये आतील बाजूला आपणास वेस्टर्न साईल टॉयलेट बाथरूम हे अटॅच मिळते। यानंतर याला स्पेशियस अशी बाल्कनी देखील मिळते आणि बेडरूमला फ्रेंच विंडो येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बाल्कनीला समोरील बाजूला टफन ड्रिलिंग ग्लास हा बसून देण्यात येणार आहे। या बेडरूम मधून समोरील बाजूला असणारा जो प्लॉट आहे हा ओपन स्पेस आहे, यामुळे भविष्यात येथे कोणतेही बांधकाम समोरील प्लॉट मध्ये होणार नाही कारण की तो ओपन स्पेस आहे। यामुळे तुम्हाला व्हेंटिलेशन जे आहे ते खूप छान तुम्हाला या फ्लॅट मध्ये येथे बघायला मिळेल। अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये हा 3 BHK 1735 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आपण बघितला। हा जो फ्लॅट आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, ही मुंबई आग्रा हायवेपासून फक्त 1/2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। मुंबई नाका, गोविंद नगर किंवा इंदिरानगर, दीपाली नगर या एरियामध्ये जर मित्रांनो तुम्ही 1 फ्लोअर 1 फ्लॅट 3 BHK फ्लॅट वास्तूअनुसार जर बघत असाल तर मित्रांनो नक्कीच या प्रॉपर्टीला साईड विजिट करू शकता। या फ्लॅटची जी किंमत आहे ती मित्रांनो 76,50,000 रुपये याची किंमत आहे। खरेदी खर्च सोडून खरेदी खर्च तुम्हाला एक्स्ट्रा हा द्यावा लागणार आहे। मित्रांनो 76,50,000 रुपये या फक्त या फ्लॅटची किंमत आहे, बाकीचा खर्च हा वेगळा आहे। अगदी योग्य रेट आहे। या प्रॉपर्टीला साईड विजिट करा। बांधकाम क्वालिटी देखील अतिशय चांगली तुम्हाला इथे बघायला मिळेल। 1 फ्लोअर 1 फ्लॅट आहे, 3 BHK फ्लॅट आहे, पूर्णपणे वास्तूअनुसार डिझाईन करण्यात आलेला आहे। सुंदर लोकेशनला ही साईट तुम्हाला इथे बघायला मिळेल कारण की मुंबई आग्रा हायवेपासून फक्त 1/2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि कनेक्टिव्हिटी ही खूप छान तुम्हाला या फ्लॅटला मिळते। या प्रॉपर्टीला साईड विजिट करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलच्या सपोर्टसाठी मित्रांनो हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।